ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला आणि बेल प्रेस करा प्रेक्षक नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी आहे राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील राजकीय हार्डवेर सर्वश्रुत आहे या, सर्वश्रु या दोन्ही कुटुंबातील वाद आता थेट तिसऱ्या पिढीत आला असल्याचं दिसत आहे संधी मिळेल तिथे या दोघांकडूनही एकमेकांना शह प्रतिशह दिला गेला अगदी आत्ताच्या लोकसभा निवडणुकीतही हा संघर्ष सर्वांनी पाहिला मात्र अशा प्रकारच्या संघर्षात कोणताच व्यक्तिगत फायदा होत नसल्याची जाणीव पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू आणि नगरचे भाजपा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निदर्शनास आली आहे पवार विखे संघर्षात अनेकांचे प्रपंच चालले आणि अनेकांच्या चुली पेटल्या असल्याचं खळबळजनक विधान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे न्यूज ट्वेंटी 24 सह्याद्रीचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांनी खासदार सुजय विखे पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये खासदार विखे पाटील यांनी पवार विखे कुटुंबातील संघर्ष बाबत अत्यंत निर्णायक विधान केले या काय म्हणालेत डॉ सुजय विखे पाटील आपण पाहूयात <laughs> <laughs> बरेच लोकांचे घर आणि प्रपंच हे पवार विखे वादामूल चालतयला म्हणतो चुली चुली तर आता या चुली चालवायच्या चा, चा। की या चुलीवर पाणी ओतायचं हा निर्णय आम्ही आमच्या स्तरावर घेऊ शकतो पण माझं व्यक्तिगत मत आहे की विखे पवार संघर्ष हा कदाचित त्या कालावधीमध्ये झाला तो आजही वाटतं की संघर्षामध्ये एक फार एक प्रदीर्घ आयुष्य निघून गेलं कुठेतरी तो संघर्ष शिथिल करण्याचा शांत करण्याचा प्रयत्न आम्ही करू संघर्ष झाला पाहिजे वैचारिकतेचा पण या संघर्षामुळं जर काही ठराविक लोकं त्यांच्या चुली चालवण्यात इच्छा ठेवत असतील तर त्या शंभर टक्के चालणार नाहीत हे मी त्या लोकांना स्पष्ट सांगतो प्रेक्षक हो, पवार विखे यांच्यातील राजकीय या संघर्षाबाबत जसे विधान सुजय विखे पाटील यांनी केलंय तसंच विधान त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विखे कुटुंबातील संघर्षावर देखील केलंय फार मोठी टिप्पणी त्यांनी या दोन्ही नेत्यांच्या बाबत केली आहे याशिवाय नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बाबतही त्यांनी राजकीय टिप्पणी केली आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या होऊ दे चर्चा या विशेष कार्यक्रमात मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांनी घेतलेली ही खळबळजनक आणि राजकीय संघर्ष संपवण्यास पुढाकार घेतलेली डॉ सुजय विखे पाटील यांची मुलाखत उद्या म्हणजेच शुक्रवारी सकाळी आठ वाजता नक्की पहा तोपर्यंत पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री